नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे इयत्ता 10वी गणित भाग 1, त्याच्यामधला संकीर्ण प्रश्नसंग्रह 6, त्याच्यामधला प्रश्न क्रमांक 17 काय दिला आहे. एका गावातील आरोग्य केंद्रात 180 स्त्रियांची तपासणी झाली. एकूण त्यातील 50 स्त्रियांची हिमोग्लोबिन कमी होते, 10 स्त्रियांना मोतीबिंदूचा त्रास होता, 25 स्त्रियांना श्वसनाचे विकार होते आणि त्यानंतर उरलेल्या स्त्रिया निरोगी होत्या. ओके, तर ही माहिती दर्शवणारा वृत्तालेख काढा. आता निरोगी स्त्रिया किती होत्या आपल्याला काढावं लागणार आणि त्याच्यानंतर ही माहिती दर्शवणारा वृत्तालेख काढायचा आहे. वृत्तालेख जेव्हा काढायचा असतो तेव्हा केंद्रीय कोनाचे माप ह्या सूत्राचा वापर आपल्याला करायचा असतो. ते सूत्र काय? केंद्रीय कोनाचे मापाचं, केंद्रीय कोनाचे माप थीटा बरोबर प्रत्येक घटकातील संख्या भागिले एकूण संख्या गुणिले 360 अंश. ओके, तर पहिला आपण कॉलम आखूया. पहिल्या कॉलममध्ये काय लिहायचं आहे? तपासणीची निष्कर्ष, म्हणजे कोणती कोणती तपासणी झाली ना ती. त्यानंतर त्याच्यामध्ये कोणाची तपासणी झाली? स्त्रियांची संख्या. त्याच्यानंतर केंद्रीय कोनाचे माप प्रत्येकाचं काढावं लागणार आणि केंद्रीय कोनाचे माप काढल्यानंतर मग वृत्तालेख काढावं लागणार. पहिलं काय? कमी हिमोग्लोबिन असणाऱ्या 50 स्त्रिया, त्यानंतर मोतीबिंदू असणाऱ्या 10 स्त्रिया, श्वसनाचे विकार असणाऱ्या 25 स्त्रिया आणि निरोगी स्त्रिया आपल्याला काढायच्या आहेत. म्हणजे एकूण स्त्रिया किती आहेत? 180 वजा या सगळ्यांची बेरीज 50 अधिक 10 60 अधिक 25 85. ओके, 180 मधून 85 गेले, किती राहिले? 90 स्त्रिया कुठल्या होत्या? निरोगी होत्या. त्यात एकूण स्त्रिया किती आहेत? 180 स्त्रिया आहेत. बघा, 180 स्त्रियामधून ह्या स्त्रिया घालवल्या म्हणजे निरोगी स्त्रिया सापडल्या आपल्याला. आता प्रत्येकाचं केंद्रीय कोनाचं माप काढावं लागणार. ओके, तर सूत्राचा वापर करूया. प्रत्येक घटकातील संख्या हिमोग्लोबिन असलेल्या संख्या 50 वगैरे एकूण स्त्रिया किती? 180 गुणिले 360. 180 एक 180 180 गुणिले 360. 50 गुणिले 2 किती? 100. 100 अंश काय? कमी हिमोग्लोबिन असलेल्या स्त्रिया आहेत. त्यानंतर 10 वगैरे 180 गुणिले 360 सेम. 10 दुनियेत किती? 20. 20 अंश असलेल्या किती कोणत्या स्त्री आहेत? मोतीबिंदू असणारे. त्यानंतर 25 भागिले 180 गुणिले 360 सेमच प्रोसेस करायची. 50 अंश असलेल्या स्त्रिया कोणत्या? श्वसनाचे विकार असलेल्या. त्यानंतर 90 भागिले 180 गुणिले 360 90 दुणे किती? 180 अंश. तर 180 अंश असणाऱ्या स्त्रिया कोणत्या आहेत? निरोगी स्त्रिया. या सगळ्यांची बेरीज किती होती? 360 अंश. ओके, तर आता आपल्याला कोण मापकाच्या साह्याने वृत्तालेख काढायचा आहे, तो असा वृत्तालेख येणार आहे. ओके, 190 अंश असलेल्या निरोगी स्त्रिया, ॲक्च्युली 95 येतो वजा, ओके, 95 दुने 190 होतात. 190 अंश असलेल्या निरोगी स्त्रिया, त्यानंतर 20 अंश असलेल्या मोतीबिंदू, त्यानंतर 50 अंश असलेले श्वसनाचे विकार, नंतर 100 अंश असलेले कमी हिमोग्लोबिनवाले. ओके, अशा प्रकारे वृत्तालेख तुम्हाला कोण मापकाच्या साह्याने काढायचं आहे. ओके, धन्यवाद.